येशीत बसतो मी, येवल्यात उपोषण सुरू केलं. मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं, मग कसं होईल, मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठ, आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा. मी करतो बरं सुरू येवल्याकडे तिकडं त्या नाशिकला, मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतो, मग किती वाईट वाटन तुला. इकडं आमच्या तिकडं चेतून द्यायला लागला, आमच्या इकडं आमच्या आमच्यात वादा लावून द्यायला लागला, इकडं गर्दी करायला लागला, तिकडं गर्दी सुरू झाल्या. मग तशी शक्यता आहे, शक्यता नाही, मग ॲडवोकेटच घेते आता. तो इकडं काढी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं, आमच्या आमच्यात मारा मारा लावायला काय, एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे, तीनदा तीनदा रॅली असती का, तीनदा तीनदा रॅली असती का, तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का. म्हणजे आमच्याच इकडं मारा मारा लावून द्यायची आणि तो मजा बघायची, कारण तो या लोकल काही त्रास नाही, तो या जातीच्या लोकल त्रास नाही, तुला त्रास नाही, तो या जिल्हा मोकळा, काय जी लॉस होईल यो ओबीसीचा आणि मराठ्यांचा होईल, धनगराचा आणि मराठ्यांचा होईल, काय जे व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसेल, तुला काही नेट नाही ना. तो मोकळा राजकारणासाठी मोकळा, तू तो ह्या जातीला ताण नाही तो मोकळा, आणि आम्ही तिकडं सुरू केलं. तुम्ही आत्ता असं म्हणाले की डोक्यात आहे, डोक्यात आहे नाही, इथलं उतरून तिथेही जाऊन बसू शकतो, याची काय गरज आहे, मी कुठं करू शकतो, मी कुठं करू शकतो, मी येवल्यात करू शकतो, नाशिकला करू शकतो, मी हे उपोषण कंटिन्यू तिकडे पण करू शकतो, काय नाही होणार, सातारा फाट्यावर होऊ शकतं, तिकडं सातपूरमध्ये होऊ शकतं, तिकडं होऊ शकतं, तिकडे होऊ शकतं ना, मुंबई नाक्याकडे होऊ शकतं, येवल्यात हो का नाही, का नाही होऊ शकत, हे आंदोलन इथून तिथेही करू शकत, कसं नाही करू शकत. तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला, तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला, तू आमच्या आमच्या मारामाऱ्या दंगली मुटक्या कापायला लावणार, तू आता तू रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं, 50 बारे आमच्या तिकडेच काय तुमच्या रॅलीचं उपोषणच. म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असेल तिकडे तिकडे तुटून द्यायची, आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश, आपल्याला काही ताण नाही, निवडून यायला नाही, जातीवादाला काही ताण नाही, जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच, मारामाऱ्या झाल्या तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या, आपण शेप ते नाही का जुनी म्हणे गाव जिल्हे हनुमान बाहेर, तसं हिव लांब तुटक बसलाय तिकडं ना, तो ऐकडच येतो तिकडं आता. मग तुला कळलं आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याचा धनगराचा वाद लावून दिला, आता मात्र लय खोटा गोतला गाड्यानं, आता तर आपल्या दारात आहे, दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात, आता लय त्रास व्हायला लागला रे बाप. मग त्यांना किती होता संतावा, आता ध्यानात येतो आहे, मी तिकडं आल्यावर तुला कळन वर्दळ कशी असते, महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथं येणार, मग बसव तो बी मायापुढं तिथं, तो बी ओबीसीचं आंदोलन आहे ना मायापुढं बसव तिथं, तू लय शहाणा आहे ना, तुला वाटतं मीच लय शहाणा आहे, तो यापुढचा शहाणा आहे मी तिकडं परवानग्या काढायला लावल्या जातो, हां येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी, हां मी बी तिकडे येतो आता उपोषणाला, मग कळन तुला किती बेकार असतं. पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये